साधु संत के तुम रखवारे राम रसायन तुम्हारे पासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे और देवता चिंतन धरई संकट सुमरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महा जो यह पढ़े हनुमान चालीसा वो सिद्धि साखी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे पवन करय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोल वैष्णव संतन की जय जय सीताराम। सद शिष्याने सद्गुरूला एक प्रश्न केला आहे, महाराज एखाद्याचे मागच्या जन्मात पाप नसतील तर पूर्व जन्मात त्याला पाप न भोगण्याकरता सद्गुरूला शरण गेल्यामुळे पाप नाहीसे होतात का? संताला शरण गेल्यानंतर पाप नाहीसे होतात का असा प्रश्न आहे। चांगल्या सद्वर्तनानं दोष जात असतात। जसं जसं आपण चांगलं वर्तन करू तशी गतजन्माची पाप जी आहे ती नष्ट होऊन जाते। पा तुम्ही बालपणापासून कैक मुलांना खोटं बोलण्याची सवय नसते, एकदम खरं बोलतात। आपल्याला तर एखाद्याला त्यांचं खरं जे आहे ते अडचणीचं वाटतं। जसं एखाद्या वडिलांनी सांगितलं की ते काकाला सांगते बाबा घरात नाही आहे, तो सांगताना सांगतो बाबा घरात असून नाही सांगायचं सांगताय। आता आपल्याला अडचणीच आलं त्याला ते कळत नाही पण तो खरं सांगतो। अशी जसं ध्रुवाला मागच्या जन्मामध्ये ब्राह्मण जन्म होता पण राजाचं पुण्य नव्हतं, वासना राजघराण्याची होती म्हणून राजाच्या घरात जन्म नाही झाला, गावाच्या बाहेर जन्म झाला। जी पुण्य असतात त्याप्रमाणे या जन्मामध्ये आपल्याला ती परिस्थिती अनुकूल होते, पण जर दोष असतील तर ते सद्गुरू केल्यानंतर दोष नष्ट होतात, कारण सद्गुरू आपलं वर्तन बदलतो। आज लोक गुरुमंत्र घेतात पण वर्तनात बदल करत नाही। वर्तनात बदल होत नाही त्यामुळे गुरुकृपेमुळे ईश्वराचा मार्ग दिसत नाही। लौकिक गोष्टीमध्ये मनुष्य अडकून जातो। आता पूर्वजन्माची पाप चांगले वागल्याने जातात आणि पापाचा क्षय होतो, त्याच्यात विचार करून काही उपयोग नाही। काही पाप हातून केव्हा केव्हा अवधानानं घडतो, वाचेचं म्हणा मनाचं म्हणा किंवा बुद्धीचं म्हणा, अवधान राहत नाही आपल्याला। मग याकरता सावधान राहावं म्हणून लोक सांगतात ना, अरे थोडं विचार करून बोलावं, घाई करू नये बोलायचं, निर्णय घ्यायची घाई करू नये। कोणत्याही गोष्टीची आपण काय करतो घाई, आता हल्ली पण काही लोक बाबा आम्ही ठिकाणी प्लॉट स्वस्त मिळतोय असं कोणाला सांगत नाही, घेऊन टाकतात आणि तो प्लॉट तिथे नसतो, सौद्याचे पैसे चालले जातात असो। कारण हे कलयुग जे आहे ना हे घाईत निर्णय घेण्याचं नाही ते, पण मग रोज बातमी येते याने फसवलं त्याने फसवलं त्याने फसवलं त्याने फसवलं। गरीबाला फसवलं जातं श्रीमंत लाखोने फसताय, कारण विचारपूर्वक काम करायला पाहिजे। एकदा
जळगावातले तीन लोक त्याच्यात मी पूजा सांगणार होतो. एकाच प्लॅटवर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पूजन पूजनार होत. तर म्हणजे म्हणजे आम्हाला सौदी भोवती करून आणि त्याने सांगितलं सौदी भोवती करून तरी आता तुम्ही बांधलं तरी काय अडचण नाही पुढे मोकळ याचा नव्हतं असं. आमचे एक हेडक्वार्टरला म्हणून साहेब होते त्यांनी ते त्यांना कोणतरी त्या हायवे रोडच्या बाजूनी त्याला सांगली माझी आहे. आम्ही तिथे भूमिपूजनाला गेलो सरकारचे लोक येतो सरकारचे असं होतं ते आपल्याला वाटतं स्वस्त मिळते कोणाला सांगायचं तरी घेऊन त्याला मनुष्य म्हणजे म्हणून कोणतीही गोष्ट घाईत करायची नाही हे लक्षात ठेवा. विचारपूर्वक करायचे. समर्थांनी त्याच्यावर एक श्लोक लिहिला आहे विचारोनी बोले विमंचोनी चाले. विचारून बोला विमंचून चाला म्हणजे पुढचे डोके टळून जातात. म्हणून माणसाने धर्माचरण करावं आणि मोठ्या लोकांचे आई वडिलांचे आशीर्वाद संपादन करावं. आशीर्वाद संपादनाने काय होतं एखाद्या वेळा आपलं जर दुर्भाग्य आलं तर त्या आशीर्वादाला ते दुर्भाग्य आधी निघून जातं टळून जातं. आपण म्हणतो ना आई वडिलांच्या पुण्याने अन्न वाचवतो त्या दिवशी. दुर्भाग्य जायचं असेल तर त्याच्याकरता घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण. म्हणून सगळ्यांच्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यावे. मग आशीर्वाद घेताना आपल्याकडे काय सांगितलंय तर मोठ्यांना नमस्कार करावा. पहा द्रोणाचार्यांना धर्मराजा नमस्काराला गेले समोर शत्रू म्हणून उभे होते ते युद्ध करणार होते पण त्यांनी विजय भाऊ आशीर्वाद देऊन टाकला. नमस्कार माणसाचे दोष घालवले. कोणी कर्कसा का असे ना. इथे एक मारवाडी समाजाचं घर आहे सावत्र आई झाली त्यामुळे पहिल्या बाईच्या मुलांना वाईट वाटत. बाप वेगळा निघाला मोठा व्यवसाय होता. बाप दुसरी लग्न झालं म्हणून आपल्या बरोडा बँकेच्या समोर एका बिल्डिंगमध्ये राहत होता आणि हे सगळे मुलं खाजगी घरांना. दोन्ही बापेटांचं 12 वर्ष झालं बोलणं नव्हतं गावातल्या गावात सावत्राई आपल्या आणि ग्रस्त मारवाडी ग्रस्ती इथे आहे प्रवचन ऐकायला बसायचं बाकड्या. मी एकदा असं बोललो होतो की आई वडिलांच्या मनात मुलांबद्दल कधी दुराग्रह नसतो. मुलं दुराग्रह करतात म्हणून तो वाढत जाय. तो प्रवचन झाला माझ्याकडे आला मला नाही तुम्ही काय सांगता आमचे वडील आमचे कधी चांगलंच पाहत नाही. म्हटलं हे तुला गैरसमज. मग म्हटलं तुझा हा मुलगा किती येते म्हणे 12 वेळा. हा 5 झाला की याला नमस्काराला पाठ गैरवर्गाने तो पोरगा डॉक्टर आहे. तो चांगल्या मार्काने 90 मार्काने 5 झालं जसं मला पेढे झालं म्हणजे तसं एक पेढे घेणं आजोबाकडे जाय ते बापाला सांगत होते. तो जेव्हा जिना चढत गेला तोपर्यंत आजोबाने त्याचा रिझल्ट पाहून घेतलेला होता. म्हणजे पहा जर वैर असतं तर नातवाचा रिझल्ट पाहिला असता का. आणि ते पाहिल्यानंतर पेढा आजोबाला द्यायला गेला म्हणे का रे तू कसं काय आला. म्हणे मला मी घरून आलेलो नाही. म्हणे मग राम मंदिरात पेढे दिल्यावर राम मंदिराच्या दादाने सांगितलं की आजोबाला नमस्कारा करायला काय. त्यांनी जे कौटाळलं त्या नातवाला आणि त्या मूर्खाला त्या तिला बरं म्हणे. मग हे त्याने फोन केला या घरी मग हे दोन्ही नावाला नाशिक रडले. आजोबाने त्याला डॉक्टर केला स्वतःच्या पैशाने पोराच्या पैशाने गेले. आज तो डॉक्टर आहे. आई बापांच्या मनामध्ये कधी असं नसतं पण आपण काय करतो दुराग्रह करतो. मला पाण्यातच पाहतात मग असंच पाहतात तसंच पाहतात मी शत्रू जाय त्यांचा आणि आणखीन एक कान भरे हे कान भरे कुठे वाईट असतात. साडू साले तुम्हा जे गोड लागतात ते जास्ती हे फार कान करतात. असं नसतं प्रत्येक आई बापाच्या मनामध्ये. त्या सावत्र आईनं त्याला खाऊ घातलं पिऊ घातलं तो डॉक्टर झाला. नशीब असं की डॉक्टर झाल्यावर म्हातारा गेला. कारण प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये
संततीबद्दल हा दुराग्रह होत असतात. दुराग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न आहे. दुराग्रह काढायला काय नमस्कार केला की पकडून जात ते आई वागतो लगेच. असे महाराज एखाद्या जीवानं आपल्या पुढील जीवनात आपल्याला आघात येऊ नये म्हणून काय करावं काय प्रश्न काही वाईट होऊ नये आपलं हो. दुःखाचे आघात हे सद्वर्चन ठेवावं म्हणजे कमी होऊन जात. चांगलं वर्तन जर ठेवलं तर ते कमी होतात. सुखाचे प्रसंग आले तर बुद्धी सावध ठेवावी कारण सुखाने सुद्धा जास्त गैवरू नये. चांगलं वागण्याची बुद्धी साबूत ठेवली आणि ती जर राहिली तर ईश्वराची कृपा आहे असं समजून जगायचं. आपली बुद्धी जर साबूत राहिली जसं कोणाचं द्रव्य आपल्याकडे आलं की परत देऊन टाकलं तर समजायचं ही देवाने आपल्याला साबूत बुद्धी दिलेली आहे. कोणाचं आपल्या जो राहिला नको आणि आपलं कोणाजवळ अडकेल असं वागू नये. मनुष्य लोभाने कुठेतरी अटकून जातो. मला दोन साडू एकत्र पाडून घेतात आणि म्हणतात मला जर मला देऊन टाक त्याला कमी पैशात देऊन टाकतात. सहा महिन्यानं जास्त पैशात विकून टाकतात. काय केलं कपट असं नाही करत. मी जो भावाला तू तुझा घे मी माझा घे त्याच्यातच सुख आहे. आपण करून जातो मग एक भाडेकरी आपल्या घरात बसतो तो निघत नाही त्याला पैसे द्यावे लागतात. जो भावकी खरेदी ओय भावकी विक्री. तर मोह असा आहे की माणसाच्या बुद्धीला तो बदलवून टाकतो. भगवद्गीता काय सांगते नष्ट मोहा स्मृती लब्धा. एवढं त्याने जगती पारायण करतात आणि दुसऱ्याचाच मान खुरपतो आपला खुरपतो नाही. असे उदाहरण दिले की खेड्यातल्या लोक मग आपवा नको. असं आहे तुम्ही जोपर्यंत जीवनामध्ये सुधारणार नाही तोपर्यंत उपयोग नाही. कारण दुसऱ्याचं घेणं चुकत आहे तो समोर असो या नसो. या कलियुगात तर लोक म्हणतात काय होत आहे जग कुठे चाललं ना आपण कुठे चाललो. असं हे जे रहस्य आहे म्हणून भारताला युनोमध्ये शांतीदूताची जी पदवी आहे ती कशामुळे आहे. तिथे शांतीदूत म्हणून आहे आपण युनोमध्ये. कारण शांती शिकायची असेल सगळ्या राष्ट्रांनी विचार केला भारतापासूनच शिका चिंता येते. भारतातले लोक दुःख सहन खूप करतात. खूपच सहन करतात. सहन अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती आहे. कारण ईश्वर पाहिजेला अशी कल्पना आपल्याकडे आहे. दुसरीकडे अशी कल्पना नाही आहे. ज्याने आपल्याला दुःख द्यायचं आहे दिलंय त्याला आपण द्यायचंच नाही. दिलंय दुःख उसनय फिरू नये. देव शिक्षा करील तर देव बरोबर शिक्षा करतो आणि होतेच. ईश्वराची कृपा समजावी. संसारात सुख दोन्ही दोन्ही असतात केवळ दुःखच असतं असं म्हणता येत नाही. सुखाचे प्रसंगही निघून जातात आणि दुःखाचे तेही निघून. महाराज प्राणायामामुळे मनाला स्थिरता येईल का. हो प्राणायाम चांगला आहे तो चालू ठेवावा. पण खोटं काम करायचं नाही हे पाहते प्राणायामाचे योग गुरु. म्हणजे सगळ्या जनतेला बसवलं तुम्ही असं आहे. 10-12 वर्ष चाललं ते शेवटी म्हणून ते म्हणतात. कारण तुम्ही जर खोटं काम करत असाल मार्गदर्शन व्यवस्थित नसेल तर तो प्राणायाम एक व्यायाम होईल. तुमचं मन शांत राहणार नाही. मन हे छळ कपटाने कधीही शांत राहत नाही.
पांडव वनात होते, शांत झोपत होते, दुर्योधन राज्यात होता. पण 12 महिने गेले, 11 महिने गेले, 1 वर्ष गेलं, तो आता येतील पांडव असं करत जगला. म्हणजे त्यांच्या विरुद्ध कुलंगड्या करण्यातच राहिला तो. आणि शेवटी महाभारताचं युद्ध झालं आणि सगळे कौरव रावण कुलंगड्या करतच राहिला. एकेका भावाला पुढे पाठवत गेला, स्वतः आला नाही. जर वीर असता तर पहिल्या प्रथमा जाणार असता. कोर मारले, इंद्रजीत मारला गेला तेव्हा मंदोदरी संतापली. किती कृतज्ञ आहात म्हणे तुम्ही, मुलाला मारलं, स्वतः युद्धाला जा म्हणे नाही. अजून कुंभकर्ण राहिला, कुंभकर्णाला पाठव. आणि जेव्हा कुंभकर्ण मारला गेला तेव्हा रावणाला स्वतः यावा. वीर नव्हतेच तो, कपट्याने वीरत्व मिळत होता. जसं आता लोक पुरस्कार मिळवतात कपट्याने, काही करतच नाही असं आहे. आता मधल्या काळात काही काही चांगल्या लोकांना दिले गेले. त्या लाईनमध्ये एक साधा ट्राउझर आणि एक शर्ट असलेला माणूस होता, हाफ शर्ट. आणि ते पुरस्कार घेण्याकरता त्याच्या हातामध्ये अशा कापडाची पिशवी होती. तो जेव्हा आला पुढे तेव्हा त्या माईकवाल्याने सांगितलं होतं, याने 12,000 झाडं समुद्राच्या बेटावर लावले म्हणून याला हा पुरस्कार दिला गेला. तिकडचं बंगालकडचं समुद्राचं बेट होतं ना, त्याच्यावर 12,000 झाडं लावली होती आणि म्हणून त्याला तो पुरस्कार दिला. साधा होता बिलकुल मनुष्य. जगवले सरकारने ते सगळे पाहिले आणि मग त्याला भारतरत्न म्हणून पदवी दिली आहे. केवढं मोठं काम आहे, पण मोठमोठी झाडं करून टाकली. सगळं झाडं घ्यायचा, सायकलवर न्यायचा, मग त्या नावेमध्ये बसायचं, नाव बोलवायचं, तिथे लावायच्या आणि परत यायचं. आणि तिथलं जे लोक कोरडं लाकूड आहे ते घेऊन यायच्या, ते विकायच्या आणि त्याच्या पैशाने झाडं घेऊन परत यायचं. मग काही फळं लागली ती फळं आणायची, विकायची, सगळं करायचं. म्हणून त्याला भारतरत्न दिलं. अशी ती माणसं आहे, ती खरोखर पुरस्काराच्या नायक गायक आहे, कलाकार आहे. ती देश समाजाला देशाला आनंद देतात. जे वीर आहेत, जे शूर आहेत, आता तो भेसळ करणार आहे त्याला पुरस्कार मिळून जातो असं आहे. महाराज सद्वर्तन चालू ठेवायचं, श्रद्धा आढळ ठेवायची, आघात झाले तरी श्रद्धा ढळू द्यायची नाही. हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. आपल्या सद्वर्तनानं बाकीचे लोक सुखी होतात. आपण चांगलं वागलं म्हणजे बाकीचे लोक सुखी होतात. आणि बाकीचे लोक सुखी झाले की मग आपण त्या सुख पाहून आपल्याला समाधानी होतो. जसं आपले भाचे पुतणे, आपण त्यांना चांगलं वागलं, ते काही उद्योग केला, सुखी झाले, झाले की रिक्षावर आलात माझ्याकडे. खरं म्हणजे तू 2 दिवस झाले आणि म्हणे दादा माझ्या भाच्याने रिक्षा चालवून नाशिकला घर घेतलं. तर त्याच्या कलश पूजेला मी गेलो होतो. म्हटलं नाशिक शहरामध्ये कुठे घर घेतलं? म्हणजे गंगापूर चांगल्या भागात. म्हणजे हा रिक्षावाला भाचा तिथे आहे होता. आपल्या भाच्याने घर घेतलं म्हणून हा आनंदाने 2 दिवस काम बोलून तिथे गेला. आणि त्याने सांगितलं की मला समाधान झालं की त्याने रिक्षेवर एवढं घर केलं, माझं अजून झालं नाही. म्हणजे तुझी मुलं शिकली आहे म्हणे हो. मग ते मिळालं आहे घर होईल, दोन्ही मुलं चांगले शिकले आहे, पगाराला लागले. याचा अर्थ कसा आहे? सद्वर्तन असलं की माणसाला आनंद होतो. भाच्याने केलं, पुतण्याने केलं. सद्वर्तन काय करतं? बाकीच्या कुटुंबातल्या लोकांना आनंद देतं आणि तो आनंद आपल्याला केव्हा केव्हा उपयोगाला येतो. म्हणून सद्वर्तन करणं आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवणं हे परमार्थ मार्गाची वाटचाल आहे. म्हणजे आपण ईश्वराकडे जातोय, सद्वर्तन आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा या दोन्ही गोष्टी सद्मार्गावर नेणाऱ्या आहेत. जसं कुंडलिकाने आधी असंच वर्तन केलं,
त्यामुळे त्याला देव मिळायला लागले. पण जेव्हा सद्वर्तन केलं, पत्नीला समजावून सांगितलं की आपलं जेवढं वर्ष चुकलंय तेवढे वर्ष आपल्यालाही सेवा करायची आहे असं जेव्हा ठरवलं, तेव्हा पुंडलिकाची आणि पत्नीची आई वडिलांची सेवा तपात गणली गेली. कशात गणली? तप. तपविण दैवत, त्यांचं तप झालं म्हणून परमात्म्याची प्राप्ती झाली. आपण सुद्धा आई वडिलांचा सांभाळ करतो ना, तर अचानक काहीतरी आपलाही लाभ होतो, पण तो आपल्याला समजत नाही की याच्यामुळे झाला. अचानकपणे मुलाला भरपूर मार्क म्हणून जातील, अनेकशा काही न करता नोकरी लागून जाईल, कुठेतरी लकी ड्रॉ मध्ये घराचा नंबर लागून जाईल, असं अचानक होतं. आपण म्हणतो त्याचे ग्रह चांगले आहे, म्हटलं ग्रहही चांगले आहे आणि कोणाचाही आशीर्वाद उपयोगी पडलेला आहे. कारण आशीर्वादाचं श्रेय जे आहे हे जगामध्ये फार मोठं आहे, ते फक्त भारतीय संस्कृतीला समजलं आहे. म्हणून त्यावेळेस आपण सद्वर्तन चालू ठेवावं. सद्वर्तनानं शारीरिक व मानसिक दुःख दूर होतात. चांगलं वर्तन जर केलं तर शारीरिक आणि मानसिक दुःख कमी होतात. आता शारीरिक पहा, आपल्याला काही आजार झाला तर लोक आपल्याला पाहायला येतात, नाही हो चांगला मनुष्य आहे, बिचारा बरा झाला पाहिजे, दोन मुलं आहेत तिकडे, म्हणजे लोक चांगला भाव टाकून जातात आपल्याला. लवकर बरे वा, काही चिंता करू नका, काही आणलं असेल तर सांगा आम्ही मदत करू, असं बोलून जातात लोक. तेवढं आपल्याला समाधान होतं की नाही वा, आपल्याविषयी लोक चांगलं बोलतात. म्हणजे सद्वर्तन काय करतं, दुःखामध्ये सुद्धा लोकांकडून काही लोक म्हणतात काय बेसनी आहे काय टिकणार आहे, तर काही असं बोलून चाललं येतं भेटायला, पण जाता जाता माहीत नाही बापाला वागवलं नाही, आईला वागवलं नाही, बघतो आहे चालले बोल टाकतच जातं ते आपलं खरगट आपण केलेलं खरगट टाकतच जाता. त्या आधी त्या पोरी टाकून घातलं होतं काय छळला, चांगली याची होती म्हणून आधी याच्या घरी असं बोलून चालले ते. म्हणून सद्वर्तन हे माणसाला चांगलं फळ देतं आणि असद्वर्तन हे माणसाला नेहमी श्राप देत. ज्या वेळेला कैकेयी हे वनात पाठवलं तेव्हा लक्ष्मण चिडले होते आणि म्हणाले की काय आई आहे हे रामांजन लक्ष्मणा, आपल्या वडिलांना कैकेयी अत्यंत प्रिय आहे, आपल्याला सुद्धा ती प्रियच पाहिजे, तिच्याविषयी वाईट बोलू नको, आणि जर तिच्याविषयी वाईट मनात असेल तर माझ्याबरोबर वनात येऊ नको. चल लक्ष्मण घाबरून गेलं. भरत सुद्धा ज्या वेळात चिडला माताला तू वैरिणी, तेव्हा नौकरांनी सांगितलं महाराज तुम्ही जे म्हणताय की रामाला भेटायला जाऊ तर राम तुम्हाला भेटणार नाही, कारण असंच लक्ष्मण बोलला होता. तर लक्ष्मणाला सांगितलं माझ्याबरोबर येऊ नको, तुम्ही जर कैकेयीला अपशब्द वापरले तर राम चित्रकूट पर्वतात तुम्हाला भेटणार नाही. भरताने सोडून दिले. ईश्वर कार्य असं आहे, जो आपल्याविषयी वाईट इच्छितो ते आपलंच पाप त्याच्या तोंडात येतं म्हणून आपलं वाईट, आपलंच कर्म त्याच्या तोंडात बसत. म्हणून सद्वर्तनानं आणि श्रद्धेनं परमात्म्याची प्राप्ती होते. दुसरा प्रश्न केला, महाराज गुरुच्या कृपेने शांती मिळते ना, मग आम्ही दोघेही तुम्हाला शरण आलो आहे, आम्हाला शांती दे. आपल्याला पाहिजे देवावर भार घालायचा, संसार देवाचा आहे असं पहिल्यापासून मनात ठेवा. दुर्योधन सगळं माझं म्हणत होता म्हणून त्याचं राहिलं नाही, धर्मराजाने सगळं देवाचं आहे असं म्हटलं म्हणून देवाने गादीवर बसून राज्य धर्माच्या हातात दिलं. राज्याभिषेक झाल्यानंतर परीक्षित राजा जन्माला आल्यानंतर धर्मराजाला देव भेटलेले नाही पुन्हा. निजधामाला गेले तरी कळवलं नाही.
विदुराला निरोप पाठवला, उद्धवाला ज्ञान दिलं, सुधामाचं परोपकार करून ब्रीम फेडलं, पण धर्मराजाला बोलत. जेव्हा अर्जुन आला धर्मराजाने सांगितलं की जा, 6 महिने झाले देवाकडचं काही वार्ता नाही आपल्याला, आपलं काम आहे, आपण राज्यामध्ये मग्न होऊन गेलो. बरं, महाभारताच्या प्रसंगामध्ये सगळे दुष्टलोक मारले गेले होते आणि सगळीकडे शांती होती, शांती असल्यामुळे कोणी काही कुठे जाईना. म्हणून अर्जुन जेव्हा द्वारकेत गेला तेव्हा भगवंताच्या वंशातले व्रजनाभ जसे 4-5 नातू शिल्लक होते आणि बाकीचे सगळे समुद्रात बुडून गेले. अर्जुन शोकाकुल झाला, एवढा माझा सखा म्हणत होता मला आणि जाताना मला सांगितलं नाही. म्हणून अर्जुन परत येताना दाढी केस वाढून साधू सारखा हस्तिनापुरात आला आणि चोरासारखा धर्मराजापुढे उभा. अरे अर्जुना बोल, तुला कोणी स्त्रीने फसवलं का, तू पराजित झाला? नाही, आपलं दैवानं आपल्याला पराजित केलं. आणि का भगवान निजधामाला गेले? मग आमदार सांगितलं नाही? म्हणे नाही. बोलो राजा परीक्षिताला. धर्मराजाने राजा परीक्षिताला गादीवर बसवलं आणि स्वतः वनात जायला निघाले. धर्म निघाल्याबरोबर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी निघाले. खरा धर्म केव्हा आहे? भगवान आहे म्हणून धर्म येतो. धर्मस्ततो जया, धर्म सगळ्या ठिकाणी आहे, पण भगवान नसेल तर धर्माला स्वरूप येत नाही. शेवटचा लागेल भगवंताला स्वरूप येत नाही, भगवंत नसेल तर धर्म नाही आहे. म्हणून ज्या घरात धर्म वागवला जातो त्या घरात देव आहे असं जगात नाही. नुसतं अगदी या सागाच्या लाकडाचं देवघर घेऊ का, सुषमाचं घेऊ का, संगमरू असो, काही नाटक करता लोक आणि घरामध्ये पाहुणा आला तर त्याला देऊ घर मी पाणी पिऊ पाहिजे नाही, आई पण नको, बाप पण नको. काय करायचं ते देवघर, देवघर साध्या पाटावर जरी देव ठेवले आणि जर तुमच्या घरात कोणी आलं आनंद झाला तरच ते देवाचं महत्व आहे. अगदी तो कोणी सगळ्यांनी पुतळे देव म्हणून टाकणं सगळे चांदी जाणार तरी शांती नाही. आता ते असं धातूने शांती मिळाली असती तर ह्यावर झाला. बरं, तो सोनार तयार करतो तुम्ही कमी चांदी जास्त काही घालतो देतो देव म्हणून. उलट तुम्ही खोट्या देवाची पूजा करता, पितळात तरी भेसळ नाही आहे. तुम्ही तो देव मोडाल का तो म्हणतो याच्यात तर आसारी आहे, खालून असं चिकन लावून देतो आणि मध्ये लोखंड घालून देतो, भरी उतरवते 200 ग्रॅम पैसे देऊन टाकतो आणि काळी पडते. ओरिजिनल चांदी काळी पडत नाही. आपण फसतोय कशामुळे? भक्त्यामुळे. सगळ्यांना भक्का आवडतोय. हल्ली चांगल्या लाकडाला शिशमचा कलर मारून देता दुपारी पाठवली देव गरज बसू नका. आपण आपला पसंत पैसा असा नाश करून टाकतो विनाकार भक्का. म्हणून ते म्हणतात देवावर भार झाला, संसार हा देवाचा आहे आपला नाही. भरताने सुद्धा 14 वर्ष वनवासात राम राहिल्यावर राज्य माझं नाही रामाचं आहे म्हणून राम राज्याच्या म्हणण्याप्रमाणे सांभाळलं. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा हा संसार वाहू देवा पाहिजे असं आहे. म्हणून परमेश्वरानं स्वरूपाची स्थिती समजवून सांगितली आहे धर्मराजाला. म्हणून शेवटपर्यंत धर्मराज हा धर्माचीच मूर्ती राहिला आणि धर्माची मूर्ती राहिला, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. अर्जुनानं शंकरापासून अस्त्रविद्या मिळाली होती पण भगवंत गेल्याबरोबर सगळ्या विद्या निघून गेल्या.
सत्य जेव्हा जात तेव्हा सगळं बल नष्ट होत. महाराज आम्ही तुमच्या चरणी आलो आहोत, आम्हाला काही उपासना सांगा अशी प्रार्थना केली. महाराज म्हणाले हरिपाठ चांगला आहे. धृंडिराज महाराजांनी याचा अर्थ सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा किती प्रसंग सुंदर सांगितले आहे. घरात जाऊन दार लावून बसले, शेवटी मुक्ताबाईने काठीच्या अभंगानं ज्ञानदेवांना जागृत केलं आहे. तर याकरता तुम्ही माझ्याकडे आला आधी खरी आहे. तुम्हाला उपासना सांगतो की रोज हरिपाठ म्हणा, संतांची चरित्र वाचत जा, जमलं तर योगशास्त्र वाचा. नाथ महाराजांचं एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण वाचा. आज एकाने मला एक व्हिडिओ दाखवला की एका रामायणामध्ये रामाने आणि लक्ष्मणानं वृंदावनामध्ये रासलीला केली. त्याने नवीन लाईट त्याला म्हटलं तो सांगणारा भुषंडी रामायण सांगतो काय. त्याने सांगितलं की मी हे भुषंडी रामायणातून सांगतो. तुम्हाला त्यांनी लगेच विचारलं तुम्हाला माहिती आहे म्हटलं माझ्या कपाटात भुषंडी रामायण. भुषंडी रामायणामध्ये रामाने ज्या आनंद जसा आनंद रामायण आहे ज्या आनंद लीला केल्या आहे त्याचं वर्णन आहे. म्हणून रामायणाविषयी कोणती कथा कोणत्या संत केव्हा सांगेल त्याचा भरोसा नसतो. भुषंडी रामायण हे नावही ऐकून नेलो का भुषंडी असे. याच्यावरून तुलसीदासांनी लिहिलंय अध्यात्म रामायण काक भुषंडी रामायण. म्हणून धीरोक्त महाराज म्हणतात की धीर ठेवा आणि चित्ताला समाधान देण्याची सवय ठेवा. ज्या वेळेला तुम्ही चित्ताला समाधान देण्याची सवय ठेवाल त्यावेळेला तुमच्याकडून खरी उपासना होईल. आता आमच्या अभंगाला झाले समाधान आता उठावे ते म्हणा येत नाही नारायण येत नाही नारायण सगळं भजन आठवलं. एवढा अभंग म्हटल्यावर एवढं भजन धरून चा अभिन पाहिलं की नाही असं म्हणून चालले वाटलं तर काय समाधान होईल मग. म्हणून काय सांगितलंय जिथे भजन केलं तिथे काही ग्रहण करायचं जो चांगलं देतो ना त्याची आठवण राहते आणि जो चांगलं देत नाही त्याची भजनाची आठवण नाही राहते. तर यांच्या घरी भजन झालं ना फारच चांगलं झालं. म्हटलं कशामुळे त्यांनी सेव भाजी दिली होती तर सेव भाजीमुळे भजन असं आहे. तर भजन हे भजनाचा आनंद भक्तालाच अभक्तांना न दातव्य अभक्ताला देऊ नये. म्हणून ते म्हणतात महाराज ज्ञानदेव महाराज म्हणतात जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. शंकराचार्य अयोध्या सांगतात सर्व काही ब्रह्म आहे सर्व खरविदम ब्रह्म असेल मग हे आम्हाला कळत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे दिसे भूत. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये मानवता धर्म हा कमी झाला. शंकराचार्यांच्या काळामध्ये बुद्धांनी मानवता धर्माला वेगळे वळण दिले म्हणून त्यांना ते कडक सांगावं लागलं. कारण वातावरण कसं होतं तसं कळत. दुष्ट लोकांनी गोंधळ करायला सुरुवात केली. संपत्तीचा राष्ट्रसंपत्तीचा नाश केला की काठी मारावी लागते. लाठी मारावी नाही तर शेवटी काय मारावी लागते. कारण राष्ट्रीय संपत्तीचा नाश व्हायला नको. आपल्याला आपल्या लोकांना अजूनही कळत नाही तुम्ही विरोधी पक्ष असा का स्वपक्ष असा. कोणत्याही राष्ट्रीय मालमत्तेचं नुकसान व्हायला नको. राष्ट्रीय मालमत्ता काय आणि एखाद्याची खाजगी मालमत्ता काय. मालमत्तेचा नाश हा नाशच आहे. पण तुम्ही त्या पुण्यामध्ये कोणी काठ्याने गाड्याची चाकत पुरत होतो कोणी काही करत होतं कोणी काही करत काय करत काय
त्यांना शासन होत नाही म्हणून आता गाडी नाही त्या करता माणूस कुठे उभा करेल काच बोलून द्या. संपत्तीचा नाश करू नका. राष्ट्राची संपत्ती आहे तो कोणाची खाजगी संपत्ती आहे नाश करत त्याच्याने दारिद्र्य येतं चांगले दिवस येणार नाही. म्हणून गांधीजीने सत्याग्रहाच्या योगाने जे उपोषण सांगितलं नुकसान विचारायचं आपल्याच राष्ट्राचं नुकसान होईल म्हणे. त्यावेळेस मोठ्या लोकांची वचनं आपल्याला पटत नाही कारण ते दीर्घ विचार करतात. मी परत म्हणतो ना एवढेही लोक सुशिक्षित झाले तरी रेल्वेमध्ये ते भांडं कडीने आटकून ठेवावं लागतं. ते घेऊन जातात लोक. काय काय परिणाम होतो माणसावर तर हा परिणाम झाला पाहिजे दिवसांनी. राष्ट्र संपत्ती ही आपलीच आहे अशी भावना झाली. म्हणून महाराजांनी आपल्या समोर भगवंताचं स्वरूप सांगितलंय विश्वचे माझे घर मी विश्वाचा चाकर नौकराने मालकाच्या संपत्तीचा नाश करायचा नाही. आपण जर ईश्वराचे लेकर आहोत तर ईश्वराने सगळं निर्माण केलेलं आहे. पूर्वी लाकूड तोड्या लाकडा झाडाचं कोरडं लाकूड तोडायचं ओला लाकूड तोडायचं नाही रे त्याचा जीव जाईल. आता ओलेला झाडं तोडून टाकलं जात म्हणून असा लाकूड तोड्या सत्यनारायणच्या पोथीत आला आहे की त्याला एका सत्यनारायण देव प्रसन्न झाले. कोणाला लाकूड तोड्याला हनुमत त्याचं धंदा वाढत गेला. आपण जसा धंदा वाढतो तसं खोटं करायला सुरुवात करतो. धंदा वाढवा पण सत्या वस्तूची किंमत घेण्याचा अधिकार आहे पण त्याच्यात भेसत करण्याचा अधिकार नाही आपला. असं आज तर पाकिटमध्ये कोणाला काही समजत नाही किंमत या या घेतल्या लोक हे लक्षात आलं पाहिजे. पण सरकारी पण कुठे टॅक्स लावून टाकतो त्यामुळे लोक उलट सुलट करतात. दोन्ही पक्ष नीट पाहिजे प्रजा पिळली गेली नाही पाहिजे आणि सरकारला लोकांनी लुटलंही नाही पाहिजे. प्रजाही पिळणी गेली पाहिजे आणि सरकारी गाड्यांनी आलं पाहिजे. असं ज्या वेळेला सत्य येईल त्यावेळेला रामराज्य डोळ्यात येईल असं सांगितलंय. रामराज्यामध्ये एका बाईची सोन्याची बांगडी आरवली होती त्या जागेवरच पडलेली होती कोणी उचलली होती. आता सर तसं सापडेल तसं नाही सापडणार पण त्यातल्या त्यात काही सत्य तरी सापडलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात जे भूत दिसतंय ते सकल वासुदेव आहे. म्हणून वसुदेव कुटुंबम आम्ही सगळे एकत्र कुटुंबाचे आहोत हा विचार दृष्टीने ठेवला पाहिजे. परमात्मा हा विविध रूपानं जगामध्ये आहे. वृक्ष रूपानं जलरूपानं पृथ्वी रूपानं अग्निरूपानं म्हणून आपल्या आपण अग्नीला सुद्धा अग्निनारायण असं म्हणतो. म्हणून शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर हे काळानुसार बरोबर आहे. महाराज सुखदुःखे समय कृत्वा याचा अर्थ काय. सुखदुःख समय कृत्वा याचा अर्थ दुःखाच्या वेळी आणि सुखाच्या वेळी बुद्धी शांत राहिली पाहिजे. मनुष्य दुःखाला दुःखी झाला की अपशब्द बोलतो तर अपशब्द बोलण्याने गेले पाहिजे. जसं सुखामध्ये आपण शांत राहून जातो तसं दुःखात सुद्धा शांत दुःखात याच्याकरता कुंती आणि माद्री याचं उदाहरण दिलं. कुंती आणि माद्री यांना माहिती होतं पंडू राजाला स्पर्श केल्यामुळे पंडू राजा मरणार आहे. तर माद्रीला स्पर्श केला पंडू राजाला कारण कुंती व्रतस्थ होती त्याला माहिती होतं
ही वश होणार नाही म्हणून माद्रीला स्पर्श केला, तर माद्रीमुळे पंडुराजा मरून गेला. तर कुंतीनं तिला सांगितलं की तू राहा, मी जाते सती. माद्री म्हणाली माझ्यामुळे पंडुराजा गेलाय आणि माझ्यात तुझ्या इतकी सहनशक्ती नाहीये. तू सहनशक्तीमध्ये मोठी आहे, माझे मुलं तू नीट वागवशील, मला मुलं वागवता येणार नाही, कारण माझ्या हातून पती मृत्यूचं पाप घडलेलं आहे. मी सती जाते इथे. म्हणजे दोघांनी कसं उत्तर दिले बघा. कोणती म्हणे मी मोठी आहे, मी जाते सती. म्हणे नाही, माझ्यामुळे पतीचं मरण झालंय आणि जिच्यामुळे पतीचं मरण झालंय ती नियमाने नीतीने वागू शकणार नाही, म्हणून तू राहा. म्हणून माद्री गेली, कुंती राहिली, धृतराष्ट्राने पंडुराजा गेल्यामुळे राजा बनला आणि सगळं कपट केलं, कुंतीला छळला, पण शेवटी कुंतीचे पोर राजे झाले, धृतराष्ट्राचा सगळा नाश झाला, महाभारत संपलं. म्हणून अशा वेळेला पांडव मात्र सुखातही सुखी होते आणि दुःखातही सुखी होते. म्हणून पांडवांचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर ठेवावं, धर्मराजाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं. सुख दुःखे सने प्रत्वा हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सत्यगुरु राय कृपामदी परिणय गडली सेवा काही. मस्तकी तो दाना ठेविला करो.